राम मंदिर बनना ही था। राम नहीं होता तो संस्कृति नहीं रहती, राम नहीं होता तो संस्कार नहीं रहता, राम नहीं होता तो ये देश भी नहीं दिखता। जय श्री राम, 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 जय श्री राम। हेलो गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल। सब लोग आए करो। हाय। सो गाइस, आज हम लोग एक व्लॉग बनाने जा रहे हैं। जैसे कि आप सभी को पता है 500 सालों बाद राम मंदिर बनने जा रहा है, तो हम सभी से उनकी फीलिंग्स पूछेंगे, उनके ओपिनियंस पूछेंगे कि उन्हें कैसा लग रहा है। एंड शुरुआत करेंगे हम अपने टीम मेंबर से। सो अथक, अनु, अवि, तुम लोगों को कैसा लग रहा है कि इतने सालों बाद राम मंदिर अभी बनने जा रहा है? राम मंदिर बनने की खुशी तो सब में है, जो पूरे देश में, मतलब मंदिर बन रहा है अयोध्या में, लेकिन पूरा जो सेलिब्रेशन पूरे हिंदुस्तान में, पूरे भारत में, मतलब सो एक वो प्राउड वाली फीलिंग है कि हाँ, कुछ तो दिवाली जैसे मतलब सेलिब्रेट हो रहा है एक डे में, अलग डे में, ना कि कुछ दिवाली में अक्टूबर नवंबर। अब तक तेरे को कैसा लग रहा है? 500 साल बाद, मतलब 500 ईयर्स, सोच सकते हो आप, और शायद से कोई ऐसा कर भी नहीं पाता। अपना जो इंडिया में जो फर्स्ट टाइम, मतलब मैंने तो अभी देखा है कि कॉपरेशन, हर एक का, मतलब बोलते हैं ना, एक यूनिटी देखा मेरे को। और बहुत सारा, मतलब अभी देख रहे ना आसपास, तो जहाँ पे देखो राम जी का झंडा लगा है, फिर स्लोगन्स चल रहे हैं बहुत जगह पे, इंस्टाग्राम पे भी बहुत सारे रील्स आ रहे हैं राम जी के ऊपर। सो अच्छा दिख रहा है कि अभी के टाइम पे बहुत लोग बोल रहे हैं कि जनरेशन एकदम खराब जा रही है, बट अच्छी इसमें ही चल रही है अभी भी। तो सो गाइस, अनदर क्वेश्चन, बहुत लोग बोल रहे हैं जो अभी की सरकार है ये उन्हीं की वजह से पॉसिबल है, क्या कोई और सरकार होती तो ये पॉसिबल हो पाता? अनु, मेरे हिसाब से मतलब सरकार ने, मतलब कोई भी सरकार नहीं थी, राम मंदिर बनना ही था, कौन से कोई, मतलब कौन सी भी ताकत आने दो, राम मंदिर बनना ही था, क्योंकि वो राम मंदिर पहले से था और अभी भी है और आगे भी रहेगा। क्या बात, क्या बात, क्या बात। तो गाइस, हम कब जा रहे हैं अयोध्या? चलो चलो चलो, तो मैं आप ही चला रहे हो। चलो, दो तीन दिन है। दो तीन दिन है। सो गाइस, एक साथ जोर से जय श्री राम, जय श्री राम। तुमसे पहले नाम सांगा ना? अक्षय निमरे। आता बरेच वर्षानंतर राम मंदिर एकदा आपल्या भारतात बनत आहे, जे खूप वर्ष आधी तोडलेलं होतं ते आता पुन्हा बनत आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतं? नाही, म्हणजे ऐकून, म्हणजे आपला हिंदू धर्म आहे, आपला हिंदू म्हणून एक प्राऊड मुवमेंट आहे, प्राऊड मुवमेंट आहे, खूप बरं होतं। आता जायचं आहे, पण आता आपल्या मोदी, आपले जे पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की थोडे सगळे एकदम सगळे क्राऊडने येऊ नका, कारण तिकडे थोडं म्हणजे एकदम आले सगळे तर थोडा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे म्हणजे नक्कीच आता पुढे काही महिन्यांनी जाऊन जाणं होईल, त्यामुळे चांगलं वाटतं। ग्रेट 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 सर। सर, तुम्हाला काय वाटतं की जर दुसरी कोणती सरकार असती, जी आता सरकार आहे त्याच्याऐवजी दुसरी कोणती सरकार, तर हे शक्य झालं असतं का? शक्य म्हणजे आता आधी होती ही सरकार, आणि आता हे मोदी सरकार, म्हणजे त्यांचं ते विजनच होतं जेव्हा त्यांनी, म्हणजे जेव्हा ही सरकार आली तेव्हा पण त्यांनी एक सांगितलं होतं की आपल्या हिंदू धर्मावर त्यांनी जास्त फोकस केला। बरोबर, म्हणजे ते सांगत पण आधी, मतलब योगी आदित्यनाथ यांनी ते सांगितलं, ते पण हिंदू धर्म, त्यांनी पण त्यांच्या इकडे खूपच केलं, म्हणजे हिंदू धर्मावर जास्त फोकस केलाय, त्यामुळे ते होणारच होतं, आणि ते आता तो योग आलाय आणि चांगलंच वाटतंय। थँक्यू व्हेरी मच सर, आपले 2 मिनिटं दिल्याबद्दल। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। माझं नाव प्रसन्न माने, मी लोणातली बोर चॅनलतर्फे आहे, आणि आम्ही आता बरेच वर्षानंतर भारतामध्ये राम मंदिर पुन्हा स्थापित होत आहे, त्याबाबतीत थोडे प्रश्न विचारतोय, तर ह्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतंय? मला तर चांगलंच वाटतंय, लक्षात येते 500 वर्षानंतर रामाचं नाव, राम रामाच्या आपल्याला तिथे मंदिर बनतंय, त्याच्याबद्दल आनंद आहे, लक्षात येतो। 70 वर्षामध्ये जेणे नाही केले, ते 9.5 वर्ष झाले काम, त्याच्यामध्ये चांगलं आहे ना, नक्कीच हिंदू धर्माचा जय जयकार होतो, लक्षात, नक्कीच। राम हा प्रब्रह्म वशिष्ठा शरणम कृष्ण सांदीपनी गुरु केला, लक्षात, जीवनाचा आधार, जीवनाचा स्रोत आहे आपला, बरोबर आहे, धर्म की रक्षा करणारा राम आहे, राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे, राम नाही होता तर संस्कृती नाही रहती, राम नाही होता तर संस्कार नाही राहता, राम नाही होता तर हे देश भी नाही दिखता। सही बात आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। उसका मेरा गुरु आहे स्वामी नरेंद्र महाराज, उन्हें बोला धर्म से बढ़कर या इसके अंदर दुनिया के अंदर कोई शक्ति नहीं, जो धर्म को बचेगा वो संस्कृति बचेगा, जो धर्म को बचाएगा वो संस्कार को बचेगा, जो धर्म को बचाएगा जो राष्ट्र को बचाएगा। बरोबर है, बरोबर है। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बोला पाटील तुम्ही, पाटील मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता जी सरकार आहे त्यांनी हे सगळं घडवून आणलंय, याच ठिकाणी जर वेगळी कोणती सरकार असती तर तुम्हाला काय वाटतं हे घडून आलं असतं? आलंच नसत, नाही नाही झालं असतं,
झालंच नसतं. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? चांगली, एकदम 100% चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मुस्लिम लोकांचा 370 कलम जो लावला आहे हा ते पण लावू शकत नाही. लक्षात, ही मोदीची नाही योगीची कृपा आहे. लक्षात, नक्कीच ही संस्कृतीची कृपा आहे. योगी आहे ना योगी, मी तर बोलतो असे माबाप हे राम लक्ष्मण बोलतात ना, कृष्ण हे जन्माला आलेले कलियुगामध्ये. आता हे कलियुग बोलतात ना, कलियुगी दंभाचार माझील भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरीची वेदांची वेद शास्त्र याच्यावर चालले संस्कृती. जसं शस्त्र आणि शास्त्र चालतंय बरोबर आहे, तसं हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आता पाप जास्त झाले लक्षात, त्याच्यामुळं कृष्णाला जन्म घ्यावा लागला, रामाला जन्म घ्यावा लागला, सीता माईला जन्म घ्यावा. कुणाच्या? ते नरेंद्र मोदीच्या आणि योगी आदित्यनाथ याच्यासारख्या, राजनाथ सिंग सारख्या बरोबर आहे, आणि नितीन गडकरी सारखे, हे असे लोक धर्मयोद्धा जन्माला आले. हे काम कधीच होऊ शकत होतो? अशक्य काम शक्य करणारे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ, आणि धर्माचा बचाव करणारे हे श्रीकृष्णाने तेव्हा सांगितलेले, यदा यदा ही धर्मचे ग्लानिरे भवती भारत, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी लागते तेव्हा देवाला देवाला जन्म घ्यावा लागतो. लक्षात, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. खूप सुंदर उत्तर तुम्ही दिलेले आणि आमच्या चॅनल साठी सहयोग दिल्याबद्दल फार फार धन्यवाद. राम धर्म धर्म की नाही जन्म दिले ना आपण, बरोबर धर्म आपण बरोबर. राष्ट्र मी आपली को पाला आहे, जिस राष्ट्र मी जन्म दिया, उस राष्ट्र का आपण गुण नाही गाय तर किसा गायगा? पाकिस्तान का गायगा? बरोबर आहे. हे तो हिंदू राष्ट्र की ये मी विधा गुणे नरेंद्र महाराज ये बात किसने सिखाया? ये पत्थर था, ये पत्थर को आकार देने वाला, ये पत्थर को ज्ञान देने वाला, ये पत्थर को बुद्धि देने वाला उस गुरु रहता है. इसीलिए दुनिया के अंदर सबसे गुरु बड़ा है. बताना गुरु भी न कौन मिटावे बहुत, गुरु भी न कौन मिटावे रे, गुरु ही माता, गुरु ही पिता, गुरु ही है भगवान, सोच जरा नादान सदगुरु जी का कहना. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. थैंक यू वेरी मच. धन्यवाद. लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हा आहे की सगळ्यांसाठी संभव नाही आहे पण तरी मनात नाही एक इच्छा असते, तर आपण कधी अयोध्येला चाललात? मी जाणार आहे, प्रोग्राम तर 22 जानेवारी आपली आपली आस्था आहे ती. पण आता मोदी सरकारने म्हणाले, मोदी सरकारने म्हणजे एक रिक्वेस्ट केली आहे की 22 जानेवारीला न येता, कारण का 22 जानेवारीला इनॉग्रेशन आहे. जोड झाला पाहिजे आपल्या, बरोबर बरोबर. तिथे आणि मंदिरे, त्या मंदिराची स्वच्छता झाली पाहिजे, तिथं दीप प्रबलन झाला नाही, आनंदाच्या गोष्टी व्यक्त केल्या पाहिजे, तिथं भोजन मिठा सर्व काही साधन एक मिळ जुळ राहिले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. हिंदू धर्म हा विश्वधर्म झाला पाहिजे, विश्वधर्म झाला. अजून काय पाहिजे तुम्हाला? नक्कीच नक्कीच. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, सत्य का जय जयकार हो, सभी प्राणी मात्रा में सद्भावना हो. हिंदू धर्म ऐसी संस्कृति है जो भूतल के ऊपर जो 84 लक्ष्य योनि है सबको एक साथ करने वाला हिंदू धर्म है. नक्कीच नक्कीच, बरोबर है. अरे पाकिस्तान बोला मुस्लिम बोला हमको हिंदू धर्म चाहिए, मुस्लिम बोला हमको राम चाहिए, तो ये लोग क्यों ऐसा करता है? बरोबर है. नेता लोग ना, ये नेता लोग आपले काही काही नास्तिक आहेत, प्रॉब्लेम होता. मोदी सारखा माणूस बघ ना, त्याला पाकिस्तान मध्ये जाऊन हे करतो, अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, दुबई. आता दुबईचं ना आपल्या भारतात किती एकजूट झालं माहिती आहे? बरोबर आहे. अरे पेट्रोलची लाईन डायरेक्ट भारतामध्ये, पाण्याची लाईन डायरेक्ट दुबईला. दुबईला अजून काय पाहिजे तुम्हाला? नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल. आपल्या मुलासारखे, थँक्यू व्हेरी मच. आनंद वाटला. चला, जय श्रीराम, जय श्रीराम. वापस एक बार जोर से, जय श्रीराम. राम की नगरी में जय श्रीराम होना ही चाहिए. अपना राम जागरण हो गया है तो होना ही चाहिए, उसमें उद्घाटन में कुछ भाग लेना ही चाहिए. जय श्रीराम. बस ना, कंटिन्यू करना, पूछना. बस अपना राम, कुछ राम की बरकत, कुछ राम की कृपा हो गई है अपने. 400 साल से अपना कुछ राम की मेहर हो गई है, अपना सनातन धर्म का कुछ बड़ा अनुभव हो गया, बन गया है बाबा. अभी ना बहुत लोग बोल रहे हैं कि ये ना ये सब की सरकार की वजह से. आपको क्या लगता है कि उनकी जगह कोई और सरकार होती तो ये होता? देखो इस समय कुछ नहीं होता है, ये तो मोदी तो आज हुआ है. वो तो देखो अपने तो बहुत साल से ये तो जब कह के बजाता का लेख होता है, भगवान का मात बाप का मूड होता है, माँ का जन्म होता है, परमात्मा का जब ऑर्डर होता है, भगवान का जब उनका तैयार ही हो जाता है, तो बाबा जी तैयार हो गया. अपना राम जागर, अपना राम जागर, अपने कुछ राम की कृपा से अपना सत है, जब कुछ राम की. जय श्री राम, जय श्री राम. अभी आपकी आप अयोध्या जाओगे? बस हम जाने वाले हैं बाबा, यहाँ से निकले बाबा 15 तारीख को निकल गए. सही बात, क्या बात है. जय श्री राम. धन्यवाद. आपका माँ बाप आपको अच्छा संस्कार, ऐसा ही संस्कार लगे जो आपका आपका नाम रोशन बने. जय श्री.
नमस्कार मित्र मंडळी, माझं नाव प्रसन्न माने आहे. मी लोढत लिपोर या चॅनल तर्फे आहे. आणि आता जसं की 500 वर्षानंतर राम मंदिर हे पुन्हा उभारत आहे, तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, राम मंदिर बनते त्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत. आणि हे पुढे होणारच होतं आणि आताही झालं, त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. आणि हे झालं ते चांगलंच झालंय आणि BJP जिंदाबाद. चांगली आनंदाची गोष्ट आहे. आपल्या राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, बनत आहे, पण कम्प्लीट झाल्यानंतरच इनॉग्रेशन व्हायला पाहिजे जसे शंकराचार्यांनी सांगितलं आहे. नक्कीच नक्कीच, हे आम्ही बरेचदा न्यूज मध्ये ऐकतो. तर हे बरेच जण म्हणतात की मोदी सरकारमुळेच हे घडून आलेलं आहे, योगी आदित्यनाथ यांच्यामुळेच हे घडून आलेलं आहे. जर यांच्याऐवजी वेगळी कोणती सरकार असती तर हे शक्य असतं का? नाही, मला तर नाही वाटत. तुम्हाला तर नाही वाटत? मला पण नाही वाटत. नाही वाटत. आणि आता बरीच सारी जण म्हणतात की 22 तारखेलाच राम मंदिराला आम्ही जाणार आहोत, पण 22 तारखेला ऍक्च्युअल इनॉग्रेशन होणार आहे आणि पब्लिकसाठी ते 24 तारखेपासून चालू होणार आहे. तर ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नक्की जाणार की नाही राम? पण 24 तारखेला पूर्ण मंदिर झाल्यानंतर झाल्यानंतर 24 तारखेलाच ठीक आहे. तर सगळ्यांनी एकमुखाने म्हणा जय श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. Jai Shri Ram.